मित्र, आकाश प्रकाशन नांदेडच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आज आपण सण समारंभ याविषयी माहिती घेणार आहोत. आज आहे 25 मार्च 2020, गुढीपाडवा. आज हा गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रथमा गुढीपाडवा. गुढीपाडवा हा दिवस गुढी उभारून साजरा केला जातो. अनेकांच्या घरी हा नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो गुढी उभारून. गुढी ही आपल्या छतावर किंवा आपल्या घरासमोरील अंगणात उभा केली जाते. गुढीसाठी नवं वस्त्र, साडी चोळी, दागदागिने म्हणून खोबऱ्याचा हार, साखरेचा हार, पुष्पहार अर्पण केला जातो आणि पूजन केले जाते. फळांचा आणि गोड शेवया आणि पोळी नैवेद्य, साखरेचा किंवा गुळाचा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. गुढीची यथोचित पूजा केली जाते. याबरोबरच आजचा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो आणि ह्या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला महत्त्व आहे. ते म्हणजे आज नवीन वर्षानिमित्त खरेदी केल्या जाते, फ्लॅट खरेदी केल्या जातात, घरं खरेदी केल्या जातात, गाड्या खरेदी केल्या जातात, अनेक घरातील वस्तूंचं खरेदी केल्या जाते आणि यथोचित आनंदामध्ये हा साजरा केला जातो. संपूर्ण जगावर थैमान घातलेल्या कोरोना या महामारी रोगाबद्दल सर्वांना माहीत आहेच, परंतु आपला भारत देश एका मोठ्या संकटाला सामना करतो आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अथक परिश्रमातून कोरोना या महाभयंकर रोगावर नियंत्रण आणण्याचं काम चालू आहे. त्यांचे प्रयत्न, त्यांची जिद्द आणि त्यांच्या साथीला आपण सर्व नागरिकावर अपाय होऊ नयेत यासाठी सतत धडपड करत असणारे कर्मचारी वर्ग, यामध्ये डॉक्टर, नर्स, सिस्टर आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी अहोरात्र परिश्रम करणारे पोलीस खात्याचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी हे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशसेवा करताना दिसत आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे, जर कोरोनाला पळवायचा असेल, आपला जीव वाचवायचा असेल, तर प्रशासनानं सांगितलेल्या सूचनेचं पालन आपण केलं पाहिजे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवा साबणाने या लिक्विडने आणि घराबाहेर फिरू नका, घराबाहेर निघू नका, घरातच राहणे पसंत करा. आज प्रशासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्वांसाठी दवाखाने उपलब्ध आहेत, मेडिकलची व्यवस्था आहे, भाजीपाल्यांची व्यवस्था आहे, दूध, अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्याला एकच विनंती आहे, आपण कृपया घराबाहेर फिरू नका आणि जर आपण हे एक तत्व पाळलं तर नक्कीच आपण कोरोनाला परत पाठवू. आजच्या या शुभदिनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं गुढी उभारून घराघरावर संरक्षणाची गुढी आज आपण उभा केलेली आहे आणि नक्कीच गुढीच्या रूपाने हा कोरोना
महाभयंकर रोग इथे पसरत चाललेला भारतावरील संकट नक्कीच आजच्या दिवशी दूर होईल, अशीच या गुढीसमोर प्रार्थना करूया आणि सर्वांचं जनकल्याण हो, सर्वांना सुख आणि समृद्धी लाभो हीच एक आशा बाळगूया आणि थांबूया. जय हिंद. मित्रो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.